आणि आता एक ताजी बातमी. मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळत आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली यासह अनेक भागामध्ये पाऊस सध्या सुरू आहे. ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ढगाळ वातावरण असताना आता पावसानं जोर धरलेला आहे. शहरातल्या सर्व भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शहरातल्या सखल भागामध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. ठाणे, कल्याणसह अनेक भागामध्ये जोरदार पाऊस सध्या कोसळतो आहे. अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत. कपिल, काय सध्या चित्र आहे ठाण्यात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचं? नक्कीच अमोल, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की पुढचे 3 दिवस जोरदार पाऊस असणार आहे. वेदर डिपार्टमेंटचंही हे भाकीत आहे आणि रात्रीपासूनच आता रात्रीपासूनच ठाण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. खास करून जोरात विजांचा कडकडाट सुरू झालेला आहे, त्यामुळे लोक घराच्या बाहेर पडण्यास थांबली आहेत, म्हणजे घराच्या बाहेर पडत नाहीयेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वीज खंडित झालेली आहे यामुळे. तर पुढचे 3 दिवस नक्कीच पावसाचे असणार आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी खबरदारीची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. कदाचित उद्या सकाळपासूनच एक फरमान काढलं जाईल की शाळा बंद असतील, कॉलेज बंद असतील, परंतु येणार 3 दिवस मात्र सतत पाऊस पडणार आहे आणि सुरुवात झालेली आहे. असा जर पाऊस पडत राहिला तर ठाण्यातील सखल भागामध्ये नक्कीच पाणी साचणार आहे. घोडबंदर असेल, नौपाडा असेल, असे अनेक भागात पाणी साचू शकतं आणि सर्वात मोठा फटका रेल्वे यांना पडू शकतो. रेल्वे विस्कळीत होऊ शकते जर असाच पाऊस पडत राहिला. आता रात्री जर असाच पाऊस पडत राहिला तर सकाळपासून रेल्वे लाईनला फटका होऊ शकतो आणि मग ताकद्यांचे हाल होऊ शकतात. त्यामुळे 3 दिवस हे पावसाचे असणार आहे पुढचे. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल. जोरदार पाऊस सध्या सुरू आहे आणि हवामान खात्याने तसा इशारा देखील दिलेला आहे. उद्यापासून 3 दिवस पाऊस पडेल असा इशारा दिलेला आहे. मात्र पावसाने आज रात्रीपासूनच जोरदार कोसळायला सुरुवात केली आहे.